तुमच्या स्वप्नातील घरासाठी आणि भविष्यातील योग्य गुंतवणुकीसाठी कोटी रोड सिंहगड कॉलेज समोर फुट रस्ता पंढरपूर येथील श्री महालक्ष्मी नगर मध्ये होय अगदी 2,25,000 रुपयापासून गुंठे जागा तेही आपल्या पंढरपूर मध्ये श्री महालक्ष्मी येथील प्लॉटिंगची खास वैशिष्ट्ये तार कंपाउंड रोड प्लांटेशन प्लॉट डिमार्केशन वृद्धांसाठी सिमेंट बाकडे आणि असं बरंच काही तेव्हा भविष्यातील योग्य गुंतवणुकीसाठी आणि तुमच्या स्वप्नातील घरासाठी संपर्क श्री महालक्ष्मी नगर कोटी रोड सिंहगड कॉलेज समोर फुट रस्ता पंढरपूर आज सोलापुरात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत पाणी पुरवठा योजनेतील बोगस कारभार कामांमधील अनाबोंदी याबद्दल आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या मनमानी विरोधात आवाज उठवत आमदार राम सातपुते यांनी पालकमंत्री माननीय रामकृष्ण विखे पाटील यांच्या निदर्शनास ही बाब आणून देत तातडीने यात लक्ष घालणे गरजेचे असून जिथे गरज नाही तिथे विहिरी पाडल्या जात असून पंढरपुरातील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची कंपनी असून बोगस कामकाज असल्याचे सांगत लक्ष वेधले. यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तात्काळ हा प्रश्न सोडवण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. साहेब, याच्यामध्ये मी एक सबमिशन करतो. माध्यमातून जी काही पाणी पुरवठा योजना केली जाते याची पहिली गोष्ट अतिशय स्पष्टपणे सांगतो, टेंडर मॅनेज पाईप सप्लायर कंपनी आहे फिक्स पंढरपूरची, कुठली तरी एक रिटायर ऑफिसर जे ती त्यांची पेजेस का काहीतरी ते सगळा बोगस कारभार. त्याच्यानंतर यांनी प्रामुख्यानं ज्या ठिकाणी पाणीच नाही अशा ठिकाणी विहिरी घेऊन ती पाईपलाईनचा आराखडा तयार केलाय. ती कंपनी कुठली कोणाची तिकडून कॉम्प्युटरवर सर्वे करणार गावात कुणाला माहित नाही, सरपंचाला माहित नाही, आमदाराला माहित नाही, बीडीओला माहित नाही, कुणाला माहित नाही, पूर्ण सावळा गोंधळ. साहेब, वेळोवेळी मी आतापर्यंत 2-3 डिप्युटीशी मध्ये हे केला, प्रश्न उपस्थित केलाय. आमच्या तालुक्यातली कदमवाडी म्हणून गाव आहे, त्या कदमवाडीला अशा ठिकाणी विहीर पाडली. आम्ही त्या ठिकाणी दौऱ्यावर असताना आम्ही दोन्ही आमदारांनी तिथं सूचना केली, त्यानंतर परत त्या ठिकाणी जिथं पाणीच नाही तिथंच विहीर पाडण्याचा अटास केला जातो. कॉन्ट्रॅक्टरची काळजी या लोकांना काय, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. साहेब, ठिपका ठिपका सुद्धा पाणी गावाला पोहोचणार नाही, टाक्याचे कामं त्या ठिकाणी अर्धवट सोडलेत, कॉन्ट्रॅक्टरला बिलं दिलेत, या सगळ्याच बाबतीत साहेब चिंतन करावं लागेल. माननीय प्रधानमंत्री महोदयांची अतिशय ड्रीम प्रोजेक्ट असणारी ही योजना आहे, त्यामुळं सीओ मॅडमने आणि या सगळ्यांनी याचं कधीतरी चिंतन करायला करण्याची आवश्यकता आहे की हे सगळे जे प्रोजेक्ट आहेत इतक्या मोठ्या प्रमाणात एका तालुक्याला 500 कोटी 1,000 कोटी रुपये भेटलेत पण लोकांना पाणी भेटलंय का, याचा कधीतरी आपण विचार करण्याची गरज आहे. नाही तर साहेब काय नाही, जसे आले पैसे तसे त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरचे घरे भरायचं काम सुरू होईल. त्याच्यामुळे हे जे काय अधिकारी आहेत म्हणजे तालुका लेवलचे असतील, जिल्हा लेवलचे असतील, यांनी कधीतरी त्या ग्राउंडवर जाऊन बघतात का साहेब, ऑफिसमध्ये बसून पंचायत समितीमध्ये बसून ही इस्टिमेट तयार करतात आणि कॉन्ट्रॅक्टरनीच्या मनावरती हे सगळे लोक चालवणार आहेत. त्यामुळे याचा कधीतरी साहेब विचार झाला पाहिजे, नाहीतर आपण त्या ठिकाणी आपण असाल किंवा आम्ही सगळे आमदार असतो आपल्याला येणारी पिढी कधीच माफ करणार नाही. माय मावल्याच्या शिवाय आपल्याला निश्चित खाल्ल्याशिवाय पर्याय राहणार नाही याच्या काळामध्ये. पंढरपुरातील सुप्रसिद्ध डॉक्टर देवकाते यांचे चिरंजीव हॉस्पिटल जिथे आता नवजात बालकांपासून 18 वर्षापर्यंतच्या बालकांवर होतील मोफत उपचार. होय, तळागाळातील गोरगरिबांना फायदा मिळावा यासाठी आपल्या डॉक्टर देवकाते यांच्या चिरंजीव हॉस्पिटलमध्ये प्रधानमंत्री आरोग्य योजना आणि राज्य शासनाच्या महात्मा फुले योजनेअंतर्गत पिवळे आणि केसरी रेशन कार्ड धारकांना मोफत सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. आमच्याकडील सुविधा नवजात अर्भकासाठी NICU म्हणजेच सुसज्ज असा अतिदक्षता विभाग, लहान मुलांसाठी PICU म्हणजेच अतिदक्षता विभाग, लहान मुलांच्या हृदयरोग तपासणीसाठी 2D इको कार्डिओग्राफी, लहान मुलांच्या ऑपरेशनसाठी ऑपरेशन थिएटर, सोबतच गेली 40 वर्षांचा अनुभव असणारे डॉक्टर श्रीकांत देवकाते आणि सोलापूर जिल्ह्यातील सर्वात जास्त उच्च शिक्षित बालरोग तज्ञ डॉक्टर ओजस देवकाते तसेच बाल आणि नवजात अर्भक तज्ञ डॉक्टर प्रेरणा देवकाते यांच्या नव्या ज्ञान आणि तंत्रज्ञानाने सुसज्ज आपले हॉस्पिटल चिरंजीव हॉस्पिटल. संपर्क पत्ता डॉक्टर देवकाते यांचे चिरंजीव हॉस्पिटल, भक्ती मार्ग पंढरपूर जिल्हा सोलापूर. संपर्क मोबाईल 99705041492 आणि 98607727005.